मॉर्निंग स्टूडेंट्स, कालापान, सजीव सृष्टि आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा विज्ञानातील पहिला धडा सुरू केला आणि तो आपला राहिलेला जो धडा आहे या धड्याचं लेक्चर आज आपण घेऊया. आणि म्हणूनच म्हटलं की राहिलेल्या धड्याचं आपण काय आहे मुद्दा पुढचा तो बघूया. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता वर्गीकरण म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की सजीवांमध्ये असलेलं साम्य म्हणजे सारखेपणा आणि त्यांच्यामध्ये असलेला फरक, या साम्य आणि फरकावरून आपण त्यांचे गट पाडतो आणि या गट पाडण्याच्या प्रक्रियेलाच वर्गीकरण असे म्हणतात. आणि आपल्या पृथ्वीतलावर सगळ्यात जास्त जर कोणते सजीव असतील तर सगळ्यात जास्त प्रकारचे सजीव जे आहेत ते म्हणजे सूक्ष्मजीव आहेत. आणि या ज्या सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे, कारण त्यांची जी संख्या आहे ती सगळ्यात जास्त सजीवांमध्ये आहे. आणि म्हणून या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी आपण दोन गटामध्ये त्या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे अधिकेंद्रिकी आणि दुसरा आहे दृश्य केंद्रिकी. यामध्ये अधिकेंद्रिकी म्हणजे त्याच्यामध्ये त्या सजीवामध्ये केंद्रक नसतो, त्याला आपण म्हणतो अधिकेंद्रिकी, की त्याच्यामध्ये केंद्रक जो आहे हा केंद्रक नसतो. आणि केंद्रक नसल्यामुळे त्या सूक्ष्मजीवाला आपण अधिकेंद्रिकी म्हणतो. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रक असतो. आता हा जो अधिकेंद्रिकी आहे या अधिकेंद्रिकीचा प्रकार देण्यात आणि जीवाणू हा दिलेला आहे. आणि हे जे दृश्य केंद्रीय आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रक आहेत आणि केंद्रक असलेल्यांचे जे प्रकार दिले आहेत ते अधिजीव आहे, कवके आहेत आणि शेवाल आहेत. अधिजीव म्हणजे पृथ्वी तलावरती निर्माण झालेला सगळ्यात अगोदरचा जीव. आधी म्हणजे अगोदरचा, खूप अगोदर, आधी अगोदरचा जीव, कि जो पृथ्वी तलावर सगळ्यात आधी जन्माला आलेला जीव आहे त्याला म्हणतात अधिजीव. ओके, मग आता पहिला प्रकार आहे दृश्य केंद्रामध्ये अधिजीव, नंतर आहे कवके आणि नंतर आहेत शेवाळ. मग त्या सूक्ष्मजीवांचे जे आकार आहेत हे आपण कशामध्ये मोजतो, तर 1 मीटर म्हणजे 106 मायक्रोमीटर हे त्याचं एकक आहे. 1 मीटर म्हणजे 10^6 हा जो 6 आहे तो शून्याला टच झालाय, पण तो घातांक आहे 10^6. तर 1 मीटर म्हणजे 10^6 मायक्रोमीटर आहे. मायक्रोमीटर 1 मीटर म्हणजे किती, 10^6 म्हणजे 10 किती शून्य, 6 दिलेले असते ते मायक्रोमीटर. आणि 1 मीटर म्हणजे 10^9 नॅनोमीटर हा पण घातांक आहे, 10^9 आहे. हा 6 म्हणजे काय, मायक्रोमीटर. 1 मीटर बरोबर 10^6 तो मायक्रोमीटर, 1 मीटर म्हणजे 10^9 हा नॅनोमीटर. अरे लक्षात तुमच्या, या पद्धतीने आपण मोजतो. मग आता याच्यामध्ये जो अधिकेंद्रिकी आहे, या अधिकेंद्रिकी म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रक नाहीये, या अधिकेंद्रिकीचा जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता आहे, तर जीवाणू हा प्रकार आहे. आणि हा जो जीवाणू आहे या जीवाणूंचा जो आकार आहे हा जीवाणूचा आकार 1 मायक्रोमीटर पासून 10 मायक्रोमीटर पर्यंत या जीवाणूचा आकार असतो. त्यामुळे तुम्हाला गाळलेल्या जागांमध्ये येऊ शकतो की जीवाणूचा आकार टिंबटिंब असतो. तर जीवाणूचा आकार जो आहे हा जीवाणूचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. आता हे जे जीवाणू आहेत आपल्या आजूबाजूला आढळणारे, या जीवाणूंचे आकार आपण कसे पाहिलेले, तर सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने आपण हे जे जीवाणू आहेत या जीवाणूंचे आकार पाहिलेले आहेत. मग यामध्ये पहिला जो आकार दिसतोय तो गोलाणू आहे, म्हणजे हा जो जीवाणू आहे तो गोल गरगरीत दिसतो आणि म्हणून त्याला आपण गोलाणू म्हणतात. दुसरा जो आहे तो दंड गोलाणू, म्हणजे साधारणतः दंडगोल असं दंड गोल आहे म्हणजे दंड गोलाणू. आणि पुढचा जो आहे तो दंडाणू, म्हणजे लांब लचक आपला साधारणतः पेनासारखा दिसणारा पण पूर्ण असा पाय, म्हणजे नळाचा पाईप जसा असतो त्या पद्धतीने हा असतो, म्हणजे त्याला म्हणतात दंडाणू. आता या दंडाणूचा छोटा भाग म्हणजे दंडगोलाणू दिसतोय. त्याच्यानंतर हा जो जीवाणू दिसतोय तुम्हाला हा स्वल्पविरामाकृती जीवाणू आहे, कारण याचा आकार स्वल्पविरामासारखा आहे आणि म्हणून त्याला स्वल्पविरामाकृती जीवाणू म्हणतात. या जीवाणूच्या आकृत्या ज्या आहेत त्या तुम्हाला परीक्षेला काढायला येतात, त्यामुळे लक्षात ठेवायचं, एक गोल काढायचं त्याला म्हणायचं गोलाणू, एक आपला अर्धा खडू काढायचा त्याला म्हणायचं दंडगोलाणू, खडूचा आकार जर तुम्हाला माहिती आहे तो दंडगोलाणू, एक मोठा पूर्ण गोल खडू काढायचा तो दंडाणू आणि एक स्वल्पविराम द्यायचा त्याला म्हणायचं स्वल्पविराम कृती जीवाणू. आणि एक असा नागमोडी, जसं साप कसा चालतो आणि मग रस्त्यावरती कशी खूण तयार होते नागमोडी, तसं नाग
अप चालल्यानंतर जसा असा हा असा व दरी खोल किंवा या पद्धतीचा आकार दिसतो याला म्हणतात स्वरपिलाकार जीवाणू. मग हे सगळे जीवाणूंचे आकार आहेत, गोलाणू, दंड गोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामकृत जीवाणू आणि स्वरपिलाकार जीवाणू. ओके, मग आता याच्यामध्ये हे जे सजीव आहेत म्हणजे जीवाणू जो आहे हा जीवाणू हा एकच पेशी म्हणून स्वतंत्र पण जिवंत राहू शकतो. म्हणजे जीवाणूची एक पेशी म्हणून सुद्धा ती स्वतंत्र सजीव म्हणून जगते. तर काही वेळा हे जे जीवाणू आहेत हे एकत्र राहतात, समूहाने राहतात हे जीवाणू. मग त्यांना म्हणतात, जेव्हा ते जीवाणू असे बऱ्याच वेळा एकत्र राहतात त्याला म्हणतात वसाहती करून राहणारे जीवाणू. जसे माणसं असतात, हे माणसं जशी कॉलनीमध्ये राहतात एकत्र, तशा पद्धतीने काही जे आणि काही माणसं अशी लांब लांब राहतात. आपले स्वतंत्र घर खेडेगावामध्ये कसं असतात की एक एक स्वतंत्र घर असतं, आणि त्याबद्दल तर काय शहरामध्ये आलं तर अशी कॉलनी दिसते, त्या ठिकाणी सगळे लोक एकत्र राहतात. मग तशा प्रकारचा या जीवाणूचा पण आहे की एक जीवाणूची एक पेशी सुद्धा स्वतंत्र सजीव म्हणून जगू शकते आणि सगळे जीवाणू सुद्धा एकत्रितरित्या जगू शकतात, एकत्रित सुद्धा राहतात आणि एकत्रित राहण्याची जी त्यांची प्रक्रिया आहे त्याला म्हणतात वसाहती बनून राहणे. आणि हे वसाहती बनून जीवाणू हे राहत असतात. आता या जे जीवाणू पेशी आहे त्या जीवाणू पेशीमध्ये केंद्रक नसतं, अधिकेंद्रिकी याच्यामध्ये जे आहेत याच्यामध्ये हा अधिकेंद्रिकी जीवाणू आहे. अधिकेंद्रिकी म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की अधिकेंद्रिकी म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रक नसतं आणि म्हणूनच त्याने म्हटलं याच्या पेशीत पटल युक्त असतात परंतु त्या पेशीमध्ये काय नसतो, केंद्रक नसतो आणि अंगके पण नसतात. पेशी भित्तिका असते म्हणजे पेशीच्या भोवती त्या पेशीचं संरक्षण करण्यासाठी जी आवरण असतं त्या आवरणाला पेशी भित्तिका म्हणतात आणि ही पेशी भित्तिका मात्र त्या जीवाणूमध्ये असते. म्हणजे जीवाणू पेशी अधिकेंद्रिकी आहे, अधिकेंद्रिकी म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रक नाही आहे, त्याच्यामध्ये केंद्रक पण नाही आहे आणि पटल पण नाही आहे. पटल म्हणजे असे एका थर वेगवेगळ्या एकावर एकावर एक थर असल्यासारखे असतात, ते थर सुद्धा नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पेशी भित्तिका आहे फक्त, तर ती जी पेशी आहे त्या पेशीचं संरक्षण व्हावं म्हणून त्याच्यावरती असलेलं जे आवरण असतं त्या आवरणाला पेशी भित्तिका म्हणतात आणि ती पेशी भित्तिका आहे. यांचं प्रजनन, प्रजनन म्हणजे काय, तर प्रजनन म्हणजे प्रत्येक प्रजनन म्हणजे प्रत्येक सजीव स्वतःसारखा दिसणारा दुसरा सजीव निर्माण करतो त्याला आपण प्रजनन असे म्हणतो. म्हणजे प्रजननाची सोपी आणि साधी व्याख्या एवढीच लक्षात ठेवायची की प्रजनन म्हणजे प्रत्येक सजीव स्वतःसारखाच दिसणारा दुसरा सजीव निर्माण करतो त्याला प्रजनन असे म्हणतात. उदाहरणार्थ आंब्याच्या झाडाला आंबे येतात, पेरूच्या झाडाला पेरू येतात, कुत्र्याला कुत्र्याचीच म्हणजे कुत्र्याला तशीच त्याच्यासारखी दिसणारी पिल्लं होतात, मांजरीला तिच्यासारखी दिसणारी पिल्लं होतात, या सगळ्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. मग हे झालं आपलं प्राण्यांमधलं प्रजनन किंवा मनुष्य प्राण्यामधलं प्रजनन. परंतु हे जे जीवाणू आहेत या जीवाणूंचं प्रजनन मात्र द्विखंडीभवन पद्धतीने होतं. हे रिकामी जागामध्ये येऊ शकतं, द्विखंडीभवन पद्धत. द्विखंडीभवन पद्धत म्हणजे त्या पेशीचे दोन भाग होतात. उदाहरणार्थ हा स्वरपिलाकार जीवाणू आहे, हा इथून तर बरोबर असा मध्ये कट होतो, जेव्हा हा पूर्ण वाढ होते त्याची, त्या जीवाणूची. या जीवाणूची पूर्ण वाढ झाल्यानंतर या जीवाणूचे दोन तुकडे होतात आणि प्रत्येक तुकडा हा स्वतंत्रपणे जगतो. या प्रकारच्या प्रजननाला द्विखंडीभवन प्रजनन म्हणतात. मग स्वल्पिलाकारामध्ये पण असं द्विखंडीभवन प्रजनन होतं, स्वल्पविराममध्ये पण त्याचे दोन भाग होतात आणि मग प्रत्येक भाग स्वतंत्रपणे जगतो. दंडाणूमध्ये सुद्धा त्याचे असे दोन भाग होतात आणि दोन भाग होऊन प्रत्येक दंडाणू स्वतंत्रपणे जगतो. त्याच्यानंतर दंड गोलाणूचे पण दोन भाग होतात आणि गोलाणूचे पण दोन भाग होतात. मग त्या पेशीचे दोन भाग होऊन त्या पेशी स्वतंत्रपणे जगण्याची प्रक्रिया जी आहे आणि त्याच्यामध्ये तो स्वतंत्र सजीव तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला द्विखंडीभवन प्रजनन असे म्हणतात. म्हणजे एकाच सजीवाचे किंवा एकाच पेशीचे पूर्ण वाढ झाली त्या पेशीची की त्या पेशीचे दोन भाग होतात आणि मग ते प्रत्येक भाग स्वतंत्रपणे सजीव म्हणून जगतात त्याला म्हणतात द्विखंडीभवन प्रजनन. त्याच्यानंतर या अनुकूल परिस्थितीत जीवाणूंची जी वाढ आहे ही प्रचंड पद्धत होत असते. म्हणजे जीवाणूंनी एवढी वाढ कोणाचीही एवढ्या वेगाने होत नाही, मनुष्य प्राण्याची नाही किंवा कोणत्याही प्राण्याची नाही, तेवढ्या प्रचंड वेगाने हे जे जीवाणू आहेत हे वाढतात. 20 मिनिटात त्यांची संख्या दुप्पट होते. म्हणजे समजा आता आपण जर जीवाणू बघितले, त्यांची संख्या मोजली, आता बाबा 100 आहेत, तर पुढच्या 20 मिनिटात त्यांची संख्या जर बघायला गेलात तर 200 असेल, त्याच्या पुढच्या 20 मिनिटात गेलात तर 400 असेल,
त्याच्या पुढच्या 20 मिनिटात गेलात तर तुम्हाला ती हे जे जीवाणू आहेत या जीवाणूंची वाढ दुप्पट होते. या जीवाणूंची वाढ जी आहे ती प्रत्येक 20 मिनिटाला दुप्पट होते आणि एवढ्या प्रचंड वेगाने कोणत्याही प्रकारच्या सजीवाची वाढ होत नाही. आता पुढचा जो आहे सजीव तो आहे आदिजीव. या आदिजीव त्याला म्हणतात प्रोटोजोआ. इंग्लिशमध्ये जर आपण अभ्यासाचं ठरवलं तर त्याला प्रोटोजोआ म्हणतात. मग आता हा जो आदिजीव आहे या आदिजीवाची उदाहरणं कोणती आहेत तर पॅरामेशियम आहे, प्लास्मोडियम आहे, एंटीबिमा आहे. ही सगळी आदिजीवाची उदाहरणं आहेत. मग आता हा जो आदिजीव आहे आदिजीवाचा आकार किती असतो तर 200 मायक्रोमीटर एवढा या आदिजीवाचा आकार असतो आणि म्हणून हा आदिजीव तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाहीच आहे कारण एवढा सूक्ष्म आकार त्या आदिजीवाचा असतो 200 मायक्रोमीटर. आता हा जो आदिजीव आहे हा आदिजीव तुम्हाला कुठे दिसतो तर मातीमध्ये, गोड्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये हा जो आदिजीव आहे हा आदिजीव सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा म्हणजे हे जे आदिजीव आहेत ते कुठे असतात मातीत, गोडे पाणी आणि समुद्रामध्ये आढळतात. आणि हे जे आदिजीव जेव्हा सजीवांच्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा आपल्याला रोग होतात. आपल्याला आपण जे आजारी पडतो हे आजारी पडण्यासाठी कारणीभूत जो असेल तर हा आदिजीव आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर हा एंटाबिबा, हा एंटाबिबा जो आहे तो पाण्यावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि विशेष करून हा एंटाबिबा आपल्या शरीरामध्ये पावसाळ्यात म्हणजे आताचे जे दिवस आहेत पावसाचे, या पावसाच्या दिवसामध्ये हा एंटाबिबा पाण्यामार्फत आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि पाण्यामार्फत आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला अमाउंश होतं, डिसेंट्री होते म्हणजे आपण नुसतं टॉयलेटला जात राहतो आणि हे जाण्याचं कारण म्हणजे हा एंटाबिबा. हा एंटाबिबामुळे आपल्याला अमाउंश हा रोग होतो म्हणजे टॉयलेटला जातो, चिकट चिकट टॉयलेट्स होत आहेत. म्हणजे हे जे सगळं जे होतं ते या एंटाबिबामुळे होतो. हा एंटाबिबा आदिजीव आपल्या शरीरात पाण्यामार्फत येतो आणि म्हणूनच डॉक्टर किंवा मोठी माणसं आपल्याला सांगतात की पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर सुदृढ राहायचं असेल, आजारी पडायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या घरातलं पाणी गरम करून प्यायला पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही हे पाणी गरम करता त्यावेळी हे अशा प्रकारचे जे आदिजीव पाण्यामध्ये असतात ते आदिजीव मृत पावतात, मरण पावतात आणि मग आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग होण्याची शक्यता नसते. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय की सजीवांच्या शरीरात जेव्हा आदिजीव प्रवेश करतात त्यावेळी ते आजारी पडतात आणि याचं उदाहरण म्हणजे हा एंटाबिबा सांगितलं. हा एंटाबिबा तुम्हाला आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि आपल्याला अमांश होतात. हा एंटाबिबा जो आहे या एंटाबिबामुळे आपल्याला अमांश होतो. तर हा जो प्लास्मोडियम आहे या प्लास्मोडियम मुळे आपल्याला मलेरिया हा रोग होतो म्हणजे हिवताप होतो. हा हिवताप होण्यासाठी हा प्लास्मोडियम कारणीभूत आहे. मलेरिया म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला मलेरिया म्हणतो म्हणजे आपल्या थंडीवरून ताप येतो आणि तो ताप ठराविक वेळेमध्ये येत असतो आणि म्हणून हा जो ताप येतो तो या प्लास्मोडियममुळे येतो. आता हा जो मलेरिया आहे हा 2 प्रकारचा असतो. हा या प्लास्मोडियममुळे होणारा जो मलेरिया असतो तो लवकर बरा होणारा असतो. पण फेन्सिपिरम म्हणून अजून एक आदिजीव आहे या ठिकाणी, तो आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेला नाही आहे पण आपल्याला माहिती असावी जास्तीत जास्त की अजून मलेरियाचा प्रकार कोणता आहे. जेव्हा तुम्हाला मलेरिया होणार झालेला असतो तर डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्ट करायला सांगतात आणि या ब्लड टेस्टच्या रिपोर्टमध्ये फॅल्सिपेरा आणि प्लास्मोडियम मलेरिया असे 2 प्रकार असतात. हा प्लास्मोडियम मलेरियामुळे जो होतो या म्हणजे मलेरिया प्लास्मोडियममुळे जो मलेरिया होतो तो लवकर बरा होतो. परंतु फॅल्सिपेरम नावाचा जो आदिजीव आहे त्याच्यामुळे जो मलेरिया होतो तो मात्र लवकर बरा होत नाही. तो 45 दिवस सुद्धा आपल्या शरीरामध्ये राहतो. आपण डगावण्याची सुद्धा शक्यता त्याच्यामध्ये असते. त्यामुळे हे आदिजीव आपल्यासाठी किती भयानक आहे याचा तुम्हाला अंदाज नक्की झालेला असेल. त्याच्यानंतर जुगलिना नावाचा एक आदिजीव आहे, तो मात्र स्वयंपोषी आहे आणि त्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही. त्यानंतर यांचं सुद्धा हे जे आहेत आदिजीव, या आदिजीवांची पेशी रचना आणि हालचाली पेशींची रचना वेगवेगळी आहे. बघा हा पॅरामेशियम बघा, या पॅरामेशियमची रचना बघा, या एंटामिबा बघा याची रचना बघा, हा प्लास्मोडियम बघा यांची रचना बघा. म्हणजे हे जे आदिजीव आहेत या आदिजीवांची पेशी रचना वेगळी आहे, त्यांच्या हालचालीचे अवयव वेगळे आहेत. हे बघा याच्या हालचालीसाठी या पॅरामेशियमकडे बघितलं तर तुम्हाला लाल रंगाचा माझा कर्सल जो मी हलवताना दिसतोय तिथे केसासारखे तंतुतंतू भाग दिसतात, त्याला रोमके म्हणतात असं कालच्या
लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आणि या रोमकॅनच्या साह्याने या रोमकॅनच्या साह्याने हा पॅरामेशियम हालचाली करतो आणि म्हणूनच त्यांची पेशी रचना हालचाल अवयव यामध्ये फरक आढळतो. आपल्याला दिसतंय पॅरामेशियमचा आकार बघा, त्याच्या हालचालीसाठी असलेले रोमके बघा, प्लास्मोडियम बघा आणि अँटेमेबा बघा. आता या सगळ्यांचं जे प्रजनन आहे मगाशी व्याख्या सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सजीव स्वतःसारखा दुसरा दुसरा सजीव निर्माण करतो त्याला प्रजनन म्हणतात आणि या प्रजनन यांचं सुद्धा प्रजनन आहे, पॅरामेशियमचं प्रजनन आहे, ते सुद्धा द्विविभाजन पद्धतीने होतो, द्विखंड पद्धतीने, म्हणजे याचे दोन भाग होतात आणि प्रत्येक भाग स्वतंत्रपणे जगतो त्याला म्हणतात द्विखंडन पद्धती. अँटेमेबा आहे याच्या पण दोन भाग होतात, प्रत्येक प्लास्मोडियमचे दोन दोन भाग होतात आणि अशा रीतीने या सगळ्यांचे द्विखंडन पद्धतीने प्रजनन होतं आणि म्हणूनच यांची वाढ सुद्धा प्रचंड वेगाने होत असते. तर आता हे कुठे आढळतात? हा अमीबा जो आहे तुम्हाला काल सांगितलेला की डबक्यातल्या पाण्यात हा आढळतो, किंवा तर हा जो अमीबा हा गढूळ पाण्यात डबक्यातल्या पाण्यामध्ये आढळतो, त्याच्यामध्ये कोण कोण असतो? अमीबा पण असतो आणि हा पॅरामेशियम सुद्धा असतो. तर हे जे आदिजीव आहेत हे आदिजीव आपल्यासाठी किती भयानक आहेत याचा आता आपण अभ्यास बघितला. आता पुढचं जे आहे जीव तो म्हणजे कवके. आता ही जी कवके आहेत ही कवके त्याला इंग्रजीमध्ये फंगी म्हणतात. या कवकांचा आकार जर बघितला तर 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा मोठा त्यांचा आकार असतो आणि हा 100 मायक्रोमीटर पर्यंत त्याचा आकार असल्यामुळे आपल्याला आपल्या डब्यामध्ये जी बुरशी दिसते ती आपल्याला ती दिसू शकते कारण त्याचा आकार एवढा मोठा आहे. आणि ही जी कवके आहेत ही कवके स्वयंपोषी नाही आहेत, त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही आणि म्हणून ही कवके वनस्पती व प्राण्यांच्या शरीरावरती वाढतात आणि त्यांच्यामध्ये जे कुजलेले पदार्थ असतात ते कुजणारे पदार्थातील कार्बनी पदार्थ ते फक्त खातात. म्हणजे कवकांचं अन्न काय आहे? कुजणारे पदार्थ. मग कोणते कुजणारे पदार्थांवरती ते वाढतात? वनस्पतींवरती वाढतात, प्राण्यांच्या शरीरावरती वाढतात आणि हे सगळं मृत पावलेले यांच्यावरती वाढतात. ते कुठल्याही जिवंत याच्यावरती ते वाढणार नाही, मृत पावलेले यांच्यावरती वाढतात आणि मग त्यांच्यामध्ये असलेले जे कार्बनी पदार्थ आहेत त्या कार्बनी पदार्थांवरती ही कवके जगतात. ही कवके जी आहेत ती दृश्य केंद्रकीय आहेत, म्हणजे या कवकांमध्ये हा केंद्रक आहे आणि हा केंद्रक आपण पाहू शकतो. या कवकांमध्ये दृश्य केंद्रकीय आहेत आणि म्हणून मी गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं की कवकांमध्ये अनेक तंतुजाळ आहे, तंतूंचं जाळ आहे आणि त्या प्रत्येक तंतूमध्ये असंख्य केंद्रके असतात आणि हे जे कवके आहेत ते एकपेशीय सूक्ष्मजीव आहे. या कवकांच्या प्रजाती आपल्याला डोळ्याने दिसतात आणि म्हणून तुम्हाला मी प्रयोग काय सांगितलं की तुम्ही एका डब्यामध्ये भाकरीचा तुकडा ओला करून ठेवा आणि तो डबा 4 दिवसांनी उघडा, तुम्हाला आतमध्ये सगळा पांढरा पांढरा पदार्थ म्हणजेच बुरशी वाढलेली दिसेल आणि ही आपल्याला डोळ्याने दिसेल कारण त्याचा आकार 100 मायक्रोमीटर आहे. मृत माता यांचं आपण सांगितलं की प्रत्येक कशा पद्धतीने जगतात, तर फक्त कार्बनी पदार्थांवरती त्यांचं कार्बनी पदार्थांवरती ते जगतात. यांचं प्रजनन जे आहे ते लैंगिक पद्धतीने होतं आणि काहींचं द्विखंडन पद्धतीने होतं. आता द्विखंडन पद्धतीचं मी मगाशी स्पष्टीकरण सांगितलं की त्याचे दोन भाग होऊन त्याच्यापासून दोन सजीव तयार होतात. नंतर मुकुलायन पद्धत जी आहे ही थोडीशी वेगळी आहे. या मुकुलायन पद्धतीमध्ये समजा आपण ईज घेतलं तर ईजच्या भोवती असं दंड असा गोलाकार भाग तयार होतो आणि तो गोलाकार भाग तुटून वेगळा होतो आणि त्याच्यापासून नवीन ईज तयार होतं. म्हणजे किंवा हे जे आहेत हे या पद्धतीने मुकुलायन पद्धतीने यांचं प्रजनन होतं. त्यामुळे लक्षात ठेवा की कवकांचं प्रजनन लैंगिक पद्धतीने होतं, द्विखंडन पद्धतीने होतं आणि मुकुलायन पद्धतीने सुद्धा होतं. आता पुढचा जो सजीव आहे तो म्हणजे शैवाल. आता शैवाल सुद्धा तुम्हाला डोळ्याने दिसते आणि विशेष करून पावसाळ्यामध्ये तुम्ही बघा तुमच्या पार्किंगमध्ये किंवा तुमच्या घराच्या बाजूला भिंत असेल त्या भिंतीवरती हिरवीगार शेवाळ तुम्हाला सहजपणे दिसून जाते कारण या शेवाळचा आकार सुद्धा 10 मायक्रोमीटर पासून 100 मायक्रोमीटर पर्यंत असतो. ही जी शेवाळ आहे ती आपल्याला पाण्यात आढळते. बघा काही वेळा आपण जेव्हा तळ्यावरती जातो तर तळ्यावरती असं हिरवगार असं सगळं पसरलेलं असतं तळ्याच्या पाण्यावरती वरच्या पृष्ठभागावरती की सगळा भाग हिरवगार दिसत असतो ती म्हणजे शेवाळ असते आणि म्हणून हा शेवाळ पाण्यामध्ये वाढतो. या शेवाळ सुद्धा दृश्य केंद्रकीय आहे, म्हणजे या शेवाळामध्ये सुद्धा केंद्रक असतो म्हणून त्याला आपण दृश्य केंद्रकीय म्हणतो. हेही एकपेशीय असते, शेवाळ एकाच पेशीपासून बनलेली असते आणि ती स्वयंपोषी आहे.
कारण तिच्यामध्ये हरितद्रव्य आहेत आणि या शेवाळमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे शेवाळमध्ये हरितद्रव्य आहेत म्हणून हवेतील सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने ती स्वतःचा अन्न स्वतः तयार करते आणि म्हणून हिला स्वयंपोषी म्हणतात. या शेवाळचे उदाहरण आहेत क्लोरेला, कारण तुम्हाला रिकाम्या जागा किंवा गाळलेल्या जागा किंवा जोड्या लावामध्ये त्या बाजूला शेवाळ असेल इकडे क्लोरेला असेल तेव्हा शेवाळची जोडी क्लोरेला बरोबर लावायची की शेवाळ त्याचं उत्तर क्लोरेला उदाहरण आहे. त्याच्यानंतर क्लायमेटोनस, शेवाळच्या भरपूर जाती आहेत. काही जाती आहेत त्या एकपेशीय आहेत आणि काही शेवाळच्या जाती आहेत त्या बहुपेशीय आहेत. हा जो शेवाळ आहे हा शेवाळ सुद्धा आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसू शकतो. याची एक जात सॅक्रोमायसिस हा आपल्याला दाखवलेला आहे की कशा पद्धतीने दिसतोय. आता विषाणू हा या धड्यातून शेवटचा मुद्दा आहे. विषाणूचा जो आकार आहे हा विषाणूचा आकार 10 नॅनोमीटर, बघा नॅनोमीटर, नॅनोमीटर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं 1 मीटर बरोबर 10^9 त्याला म्हणतात नॅनोमीटर, बरोबर आहे. मग विषाणूचा आकार आहे तो 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा विषाणूचा आकार आहे. विषाणू सामान्यतः सजीवच मानले जातात जातात म्हणजे विषाणूच्या बाबतीत कसं आहे म्हणजे सजीव म्हणायचं का निर्जीव म्हणायचं, तर सजीव मानले जात नाहीत किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असं म्हणतात. हे असं का म्हटलंय त्याला तो सीमारेषेत आहे का म्हटलंय, कारण तो सजीवाचे पण गुणधर्म दाखवतो आणि निर्जीवांचे पण गुणधर्म दाखवतो. त्यामुळे त्याला प्रश्न पडतो कधी कधी असं वाटतं की विषाणूला आपण सजीव गटात टाकूया, पण काही त्याचे गुणधर्म फक्त आपण म्हणतो नाही तर निर्जीव गटामध्ये टाकूया. आणि या वादामुळे हा जो विषाणू आहे हा सजीव आणि निर्जीव या सीमारेषेमध्येच अडकून राहतो. की काही जणांना म्हणजे वाटतो काही त्याच्या लक्षणावरून आपल्याला वाटतो की विषाणू सजीव आहे, तर काही लक्षणावरून आपल्याला वाटतो विषाणू निर्जीव आहे. म्हणून तो या सीमारेषेमध्ये सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत अडकलेला आहे. शास्त्रीय कारणात यामध्ये प्रश्न येऊ शकतो विषाणू सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहे. त्याचं उत्तर एवढंच यायचं काही विषाणूचे गुणधर्म सजीवांसारखे असतात तर काही विषाणूचे गुणधर्म निर्जीवासारखे असतात, त्यामुळे त्यांना सजीव गटात टाकायचं का निर्जीव गटात टाकायचं याच्यावरून वादंग आहे. आणि म्हणूनच आपण हा सजीव निर्जीव सीमारेषेमध्ये विषाणू अडकलाय असं आपण म्हणतो. या आता विषाणूचा अभ्यास जो आहे तो मायक्रोबायोलॉजी, इंग्रजीमध्ये त्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतो आणि त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये या विषाणूचा अभ्यास केला जातो. विषाणू हा अतिशय सूक्ष्म असतो, तो जीवाणूपेक्षा 10 ते 100 पटीने लांब असतो. म्हणजे जीवाणू आकाराने मोठे आहेत कोणापेक्षा, विषाणूपेक्षा, पण विषाणू हे त्याच्यापेक्षा 10 ते 100 पटीने लहान. म्हणजे तुम्ही कल्पना करा की ते किती छोटे असतील, कारण जीवाणूसुद्धा आपल्याला काय डोळ्याने दिसत नाही व विषाणू तर त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे किती वेळा तो छोटा असेल किती वेळा तो सूक्ष्म असेल याची तुम्ही कल्पनाच केलेली बास. म्हणून हा आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पाहावा लागतो. साध्या सूक्ष्मदर्शकाखाली विषाणूचा अभ्यास करता येत नाही. तर या सूक्ष्मदर्शक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक जो आहे या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच आपल्याला विषाणूचा अभ्यास करता येतो. हा स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतो, म्हणजे असं कणाकणाच्या रूपामध्ये आढळतो. इथे दिसतोय बघा हे छोटे छोटे कण दिसतात तुम्हाला, बघा जसे काय एखाद्या मांजरीच्या पायाचे ठसे उठलेत असं वाटतंय. मग हे जे छोटे छोटे कण आहेत हे सगळे विषाणू आहेत, हे असे पसरलेले विषाणू आहेत आणि हे स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA असं म्हणतात. आता विषाणू म्हणजे DNA याला म्हणतो आपण DNA. DNA म्हणजे डी ऑक्सिरायबो एन म्हणजे न्यूक्लिक, ए म्हणजे ऍसिड. डी ऑक्सी न्यूक्लिक आम्ल असं शुद्ध मराठीत म्हणतो आणि RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक आम्ल. म्हणजे हे विषाणू कशाचे बनलेले असतात तर DNA आणि RNA चे, एवढंच लक्षात ठेवा. विषाणू टिंबटिंबचे बनलेले असतात DNA आणि RNA. किंवा असा प्रश्न विचारला विषाणू कशापासून बनलेले असतात, तर DNA आणि RNA पासून बनलेले असतात. हे बनलेले असून त्यांच्यावरती प्रथिनांचं आवरण असतं. हे जे विषाणू आहे त्यांच्यावरती प्रथिनांचं आवरण असतं. जसं आता करोना आला आहे या करोनावरती सुद्धा प्रथिनांचं आवरण आहे, प्रथिन आहे त्याच्यामध्ये सुद्धा, प्रोटीन्स म्हणतात त्यांनी इंग्लिशमध्ये, त्यांचं आवरण असतं. मग वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीत हे विषाणू राहतात.
आणि हे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या पेशीतील अन्नद्रव्य शोषून ते आपल्या शरीरामध्ये त्यांची वाढ होत असते. विषाणूंची जे विषाणू डीएनए आणि आरएनए पासून बनलेले असतात आणि त्याच्यावरती प्रथिनांचं आवरण असतं हे वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्ये राहतात आणि ते जिवंत पेशीमध्ये राहून तिथे स्वतंत्र स्वतःचे प्रथिने तयार करतात, स्वतःच्या प्रतिकृती तयार करतात आणि या प्रतिकृती असंख्य संख्येने बनवतात. म्हणजे कितीतरी पटीने या विषाणूंची संख्या जी असते ही विषाणूंची संख्या वाढत जाते आणि मग हे जे विषाणू आहेत यांची संख्या वाढते आणि मग ज्या विषाणू मुख्य विषाणू असतो तो नंतर नष्ट पावतो. त्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या की मुख्य विषाणू जो आहे तो नष्ट पावतो आणि मग या नव्या पेशींना हा संसर्ग होतो. म्हणजे जो मुख्य विषाणू शरीरात प्रवेश केला की तो त्याच्यापासून त्याच्यासारखे दिसणारे नवीन विषाणू तयार करतो आणि मग तो स्वतः मुक्त विषाणू म्हणून म्हणजे तो नष्ट होतो आणि मुक्त विषाणू म्हणून बाहेर पडतो आणि मग त्याच्यामुळे या नवीन पेशी ज्या तयार झालेल्या असतात जे विषाणू तयार झालेले असतात त्याच्यामुळे आपल्याला संसर्ग होतो आणि या विषाणूंमुळे आपल्या प्राण्यांना आणि वनस्पतींना विविध प्रकारचे जे रोग आहेत ते रोग होत असतात. मग आताच आपण हा पहिल्या धड्याचा अभ्यास केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल. तर या धड्याचं जे वाचन आहे ते आज तुम्ही दोन वेळा करायचं आहे आणि धड्याचं वाचन दोन वेळा करून झाल्यानंतर पालकांची सही त्या धड्याच्या खाली घ्यायची आहे की मी दोन वेळा धडा वाचला आणि मग दोन वेळा धडा प्रामाणिकपणे वाचून झाल्यानंतर धड्याच्या खाली दिलेली जी प्रश्न उत्तरे आहेत ही धड्याखाली दिलेली प्रश्न उत्तरे आपल्या वर्गपाठ वहीत लिहायची आहेत. ही लिहित असताना जर का तुम्हाला उत्तर मिळाल्यानंतर पहिल्यांदा पुस्तकात शोधा, नाहीच मिळालं तर माझा कॉन्टॅक्ट करा, आपण मीच मला उत्तर सांगेल. त्यानंतर आता ही प्रश्न उत्तर लिहिण्यासाठी 100 पाने वही करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहा, पण धडा मात्र दोन वेळा तीन वेळा वाचून काढा आणि मगच प्रश्नांची उत्तरं लिहायला जा, तरच तुम्हाला ती प्रश्नांची उत्तरं येतील. आणि समजा तरी पण तुम्हाला काही